संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल भागात असलेल्या सोनाळा ग्रामपंचायतच्या बेजबाबदारपणामुळे अनेक ठिकाणी बोगस कामे होताना दिसत आहेत। या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार तक्रारी व लेखी निवेदने दिली आहेत, परंतु नागरिकांच्या या समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासन हेतु परस्परपणे दुर्लक्ष करत असल्याचे प्रतीक गावंडे यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याने निवेदन 19 सप्टेंबर रोजी देण्यात आले। या संदर्भात काही तत्काळ निर्णय घेण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सोनाळा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे। एमसीएन न्यूज मराठी करिता सतीश कुमार वानखेडे, सोनाळा। प्रतीक गावंडे, सोनाळा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेला वार्ड क्रमांक 3, 5, 6 सायखेड वेस्ट ते प्रकाश बाबा वाडीपर्यंत हा रस्ता ग्रामपंचायतने मंजूर केलेला आहे आणि या रस्त्यामध्ये खूप भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे। या रस्त्याची सखोल चौकशी करून दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत आम्ही ग्रामपंचायतला निवेदन दिलेलं आहे, पण या निवेदनात ग्रामपंचायतने काही दखल घेतली नाही। संबंधित अपूर्ण रस्ता पूर्ण करण्यात यावा आणि अपूर्ण झालेल्या रस्त्याची चौकशी करून दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, यासाठी 19 सप्टेंबर रोजी मी व माझे सहकारी मित्र उपोषणाला ग्रामपंचायत समोर बसणार आहे, याची नोंद घ्यावी। धन्यवाद।